मध्ये नामाचं महत्व काय, ते कृत त्रेत व्यापार आणि कलियुगापासून त्या नामापासून आपला कसा तरणोपाय झाला आणि किती संकट आणि किती अनेक तारे या भूतलावरती अवतरले एका नामाच्या जोरावरती, त्याच्यावरती ही गजर तुमच्या समोर मांडले ऐका. अरे बुवा घेणारे घेतील, आपण हरिनामाची घेऊया. काय सगळ्यांवरती माणसं काय काय लोक थकवा जाण्यासाठी घेत आहेत, काही लोक जेवण जाण्यासाठी घेतात. डॉक्टरने सांगितलंय जर तुम्हाला सर्दी खोकला झाला तर ब्रँडी, डॉक्टर ब्रँडी घ्या, पण त्याला काहीतरी लिमिटेशन आहेत का, नाहीतर त्या ब्रँडीच्या नावाने डॉक्टरने सांगितलं म्हणून घरात आता एक खांबा खांबा संपवणारे माणसं आहेत. आता ते बोलला तुला खांबा कसा माहिती, खांबा कसा माहिती, हरिनामाची गोडी आहे आणि हरिनामाची गोडी घेता आली पाहिजे. अहो घेणाऱ्यांचे काय बिचारे घेतली त्यांचा वय वय प्रश्न आहे. या गादीवरती कुवाने मला सांगितलं की काही कुवा लोक दारू करून भजन करतायत, त्यांच्या बोलण्यावरून कळत काय होत. युट्यूब वाले आमच्या बरोबरीच आहे, त्यांना काय सांगत चांगलं युट्यूबवर टाकायचा पिता अजिबात. आम्हाला जे चांगलं असेल ते लोकांपर्यंत पोहोचायचं आपली संस्कृती आहे. भुवाने सांगितलं की विश्वविक्रम झाला रायगड मध्ये, मला वाटते रामशेठ ठाकूर यांच्या आयोजनातून विश्वविक्रम झाला, तेव्हा आपल्या सिंधुदुर्गातली 20 भजनं झाली, 20 भजनं झाली त्या सिंधुदुर्गच्या विभागातून. मी रायगडला असून सिंधुदुर्गातून भजन केलेलं आहे, म्हणजे ऍक्च्युअली लोक मला भजनाच्या क्षेत्रातून बुवा हा रायगडचा कमी सिंधुदुर्गचा जास्त. पण मी बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुला पण माहिती आहे, माझ्या मित्राला माहिती आहे, मी सिंधुदुर्गातून भजन केलेलं आहे. रायगडमध्ये भरपूर भजन झाले, मी म्हणून चला आमच्या सिंधुदुर्गातून व्हायला पाहिजे आणि खरोखर भजनं खूप छान झालेले. गजन समोर सुंदर सादर करतोय, विषय फार छान आहे, त्यातून थोडं थोडं मनोरंजन करेल. मुखामध्ये नाम राहू देवासी, मुखामध्ये नाम राहू देवासी, माझ्या पंढरी राम कृष्ण हरी मंत्र Thank you.
कुटुंबासाठी करतोस त्या विचारात विचार. तेव्हा नारद माझ्या पुढे गेला आणि कुटुंबियांना विचारतोय, मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय, माझ्या बापाचा वाटेल ते होणार कोण? तेव्हा कुटुंबातले लोक काय बोलली, पत्नी बोलली, मुलगा बोलला, आई बोलली, बाबा बोलले की हे जे करतो ह्या बापाचे वाटणे करी बाबा आम्ही नाही, ह्या बापाचं डोंगर तुझ्याच माथ्यावरती. आणि तेव्हा त्यांनी नारद मुनीचे पाय धरले आणि नारद मुनीने मंत्र कुठला दिला, राम नामाचा मंत्र दिला. पण एवढी पापे करून करून त्यांच्या जिभेला वळण होत, राम राम उच्चार येत नव्हता. शेवटी मरा 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 असे हजारो कोणत्या हरी नामाचा जप करून त्या मरा मरातच राम असा उच्चार झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला बघा. आणि अशा ह्या वाल्या वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि रामायणाची कथा तुमच्या आमच्यामध्ये मंडळी त्या प्रभू रामचंद्राची कथा तुमच्या आमच्यामध्ये प्रचलित आहे आणि तो राम नामाचा महिमा असे अनेक वाल्या कोळी वाल्याचा वाल्मिकी झालेले अनेक तुमच्या आमच्यामध्ये घडतील. पण नीतीला धरून तुम्ही आम्ही मंडळी चाललो पाहिजे, नाही तर नामाचा महिमा आम्ही सांगतो आणि बाजूला जाऊन काय करतो पेटल्या पाणी मारून उठून पाठी जाऊन एक औषध मारणार लोक आहेत. नामाचा महिमा सांगणार गादीवरून नारदाच्या दुसऱ्या माझ्या भजनेश्वर करा तासायची काहीच गरज नाही, तुम्ही सगळे जाणकार आहे. आता ठरवले भजनी पुवाना वरती स्टेज येऊन त्यांना दाखवायचं, कारण अहो ही भजनाची संस्कृती झाली का व्यसन करून व्यसनाचे अधिक जाऊन भजन होतात नाही, त्यांनी तुम्हाला त्याचं काही मिळणार नाही. हे भजन केल्याच्या नंतर घरी जाऊन त्याचं समाधान मिळालं पाहिजे, पण ते समाधान मिळत नाही कारण आपण चुकीच्या वृत्तीने वाईट वृत्तीने केलेले हे सादरीकरण असतं. फक्त तमाशा प्रधान भजन कसे व्हायला पाहिजे याच्याकडे जास्त लोकांचा कल असतो. भगवानी मागे सांगितलं किनाऱ्यामध्ये सरकारने स्कीम काढली पहिली घटारीला, मला त्याला असा काय वाईट गोष्टीसाठी लगेच काय एक किस्सा म्हणून सांगतोय. असाच एक दारू माणूस घरी आला, बायकोला घरी आला, दाराला ठोकतोय, त्या बायकोला विचारलेला कंटाळा आला की मी दारू पण यायचा, दरवाजा ठोकतोय दरवाजा ठोकतोय, बायको काय दरवाजा उघडायला मागत नाही. शेवटी तो बायकोला बोलतोय रात्री 12 वाजले तर दरवाजा उघडला नाही तर मी जाईन आणि आपल्या अंगाची वीर आहे त्या बावडीमध्ये उडी टाकून जीव देईन. बायकोला वाटलं का हा नीतीजी नाटक आहे, माझ्या मुली 10 मिनिटांचा असा बघितलेले आजूबाजूला दरवाजा उघडत नाही. एक दगड होती, दगड घेतली आणि त्या बावडीमध्ये कसा आवाज आला डुबू असा आवाज आल्यामुळे तिला म्हणताय माझा धनी, ती धावत धावत आली अरे माझ्या धन्या माझ्या धन्या. विहिरीत बघतोय काय बुडाला का तो दगड पडल्याच्या नंतर बुडबुडे याला सुरुवात झाली, तिला वाटलं काय नवरा गेला. ती विहिरी जवळ आल्यावर हा दरवाजाच्या पाठीमागे लपलेला होता. अरे तसे हुशारच असतात, त्यांनी बघितलं बाईक ने बावडीत गेले तो दरवाजाच्या आतमध्ये गेला, तो आतमध्ये बाईक ने बघायला रात्री 12 वाजले तो आतमध्ये बायको बाहेर आणि दरवाजाची कडी लावण्याचा आवाज आल्याबरोबर बायको चवताळ झाली होती. ओ दरवाजा उघडा उघडणार नाही, अहो दरवाजा उघडा मला समजतं की नाही उघडणार नाही, दरवाजा उघडतं की अख्या गावाला बोलू बोलाव बोलल्यानंतर तो बोलतोय ठीक आहे बोलाव अख्या गावाला बोलाव अख्या गावाला समजू दे की तू रात्री 12 वाजेनंतर बाहेर काय करतोस, रात्री 12 वाजेनंतर बाहेर काय करतेस ती पिणाऱ्यांना पुवा का साधा तुझं समजा लय मुलगा लय पुलते आम्ही हरिनामाची घेऊन आम्हाला ही हरिनामाची दशा चढते नाही, आम्ही फक्त आमच्या मायबाप प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हसते तुम्हाला गाण्याचा आनंद मिळण्यासाठी हे बदल करत असतो. बाकी उद्या आम्ही एकाच गाडी दिला ना मंगलामध्ये, आता मंगलाचा धंदा थांबला, आता उद्या नेता होते मंगला गेली आता नेता होती, तर असे आम्ही बाहेर गेल्यानंतर एकमेकांच्या खांद्यावर असाच संबंध प्रत्येक गुवाचा असायला पाहिजे, कारण हे फक्त स्वरांचं युद्ध आहे, हे फक्त रणांगण युद्ध संगीताचं रणांगण आहे, इथे फक्त संगीत युद्ध झालं पाहिजे. बाकी वैयक्तिक आयुष्यामध्ये काय काय बोलवलं, एकमेकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खाण्याचं वक्तव्य करतात काय करावं त्यांची, लोकांना हसवण्यासाठी आपण कुठली पातळी विसरायची, एकमेकाच्या पोहोच्या घरापर्यंत जायचं काय करा काय गरज काय अशा अशीन अशा वक्तव्याची, म्हणून सांगतो नामाचं नाही काय बापाचा
त्या हिरण्यकश्यपूने नांदी टाकली, त्याला कढईमध्ये टाकलं, त्याला कढई लोक केला, त्याला हत्तीच्या पायाकडे पुजवलं, पण शेवटी त्या नामाचा विजय झाला. आणि आणि पॅन्टीला तो बक्कल लावला आणि पॅन्टीची चेन नेमकी लावायचं.
एकमेकांना कपडा म्हणून घेतलेला तो दादरच्या तो काय रेमंड कंपनीतून कपडा घेतला होता भवानी, आणि अशी पॅन्ट जबरदस्त, आणि पॅन्ट मध्ये नेमकी शहीद लावायला भवा मिसळ, आणि रस्त्यातून चालत आहे आणि पब्लिक हो भवा ह्या काय हो भवा ह्या काय म्हणजे शहीद बिचारी लावली होती ना, तर भोवा ते ह्या तर काहीच नाही, पॅन्ट शिवली त्यांना अर्धा कपडा घरी होता ना, ह्या तर काहीच नाही, अजून अर्धा मिनिट घरी आहे पॅन्टीचा कपडा, बाकी काय जसा म्हणणार नाही चांगले चांगले गायक पात्र राहतात।